आरक्षणाचा मुद्दा राज्यभर चांगलाच गाजला आहे. याचीच भर म्हणून डिघोळ तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला. याला संपूर्ण जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तसेच दुसऱ्या दिवशी आमच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. काही काही वेळेस मी MSC ला नांदेडला असताना माझा एक मित्र होता MSC ला केमिस्ट्रीला, त्याचं नाव होतं अविनाश पावडे म्हणून. त्याचा MBBS ला फक्त आणि फक्त एक मार्कापासून त्याचं वंचित राहिला होता. तो प्रत्येक वेळेस माझ्याकडे येऊन चिडायचा, कारण की तो म्हणायचा मी काही इतकं मोठं पाप केलं असेल काही, मी एका मार्कापासून मी वंचित राहिलो आणि शेवटला मला MBBS ला लागता आलं नाही. त्याचं भवितव्य त्याचं पुढं चालून चांगलं झालं. आज तो सिनियर प्राध्यापक आहे, 180,000 पगार उचलतो. पण त्याचा त्याला वेळ लागला, पण त्याला जे एम होता, त्याचं जे डॉक्टर व्हायची एम होती, पण ती त्याला होता आलं नाही. कारण की त्यांना आरक्षण जर राहिला असता थोडंफार, तर त्याला तिथं तो त्या जागेवर लागण्याची खूप चान्स होती. म्हणून या महाराष्ट्रातील सर्व तमाम मराठा समाजांना आरक्षण मिळालाच पाहिजे ही महत्त्वाची बाब आहे. तर या ठिकाणी साखळी उपोषणला आजपासून सुरुवात केली आहे. जोपर्यंत मराठा समाजांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत कंटिन्यू हा साखळी उपोषण राहील. आपण आता उद्यापासून सगळं नियोजन केलेलं आहे किंवा गावातील प्रत्येक गल्लीतल्या मराठा समाजाच्या तरुण असतील यांना प्रत्येक दररोज एका गल्लीला एक दिवस हा आपण कंपल्सरी ठरवून देणार आहे. आणि आज ते आपण ठरविणार आहेत. आता थोड्या त्याची सर्वांनी म्हणजे उपस्थित राहावं तसं कंपल्सरी ठरवून दिल्याच्या नंतर वरवजत आम्हीच केलंय आम्हीच बसावत असं काही नाही. सगळ्या गावाच्या वतीने आहे, गावात भरपूर मराठा समाजाचे पोर आहेत. बाकी काही हे पोर आपल्याला साथ देणारे आहेतच, चंदू चव्हाण सर आहेत, विनोद सर आहेत, सगळे हे बी म्हणलेत आम्ही बी येतो. तसं प्रत्येकानं सहकार्य करावं ही एवढीच माझी नम्र विनंती. या उपोषणासाठी दिवसभर गावातील तसेच परिसरातील बहुसंख्य मराठा तरुणांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी कुमार चव्हाण बंडू कळभार, विजयकुमार देशमुख बालचंद, शिंदे महादेव गिरे पाटील, नागनाथ दादा शिंगाळे, सुभाष मुंडी, किरण शिंदे, बळी आरबाळ, विष्णू लुगडे, पपन शिंदे, बप्पा शिंदे, मुंजा मुठा, गोरखर शिंदे, चंद्रकांत शिंदे, अमोल पवार, गंगाधर शिंदे, रामपुरी शिंदे, अमोल शिंदे, गोपीनाथ जाधव, रामेश्वर जाधव, लहू सुरवस, चव्हाण सर, बाळासाहेब शिंदे उर्फ गट्टी, भागवत सर, अशोक ढबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित